तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्यानी बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते। आजच्या काउन्सिलिंग मध्ये अश्रू अभिच्या आपल्या बाजूच्या बोलण्यामुळे आपल्याला चांगला सपोर्ट मिळाला। अभिबद्दल मला कॉन्फिडन्सच होता, पण आशू माझ्या बाजूनी बोलली इज अ ग्रेट थिंग। पण यामुळे तिला तिकडे काही त्रास होऊ नये म्हणजे मिळवली। अवंतिका, तू तिची अजिबात काळजी करू नकोस। या सगळ्या प्रकारात तुला आधीच खूप त्रास झालाय, तू आता जाऊन आराम कर। मी निघतो। निखिल थँक्स। थँक्स काय, खरंच निखिल मला तुला थँक्स म्हणायचं। अहोस, या सगळ्यात तू आम्हाला अवंतिकाला खूप मदत करतोस, आणि त्यासाठी तुला तुमच्या दोन्ही घरातून खूप काही ऐकून घ्यावं लागेल। काकू, हे सगळं होणार याची मला कल्पना होतीच, पण तुम्हाला खरं सांगू, हे सगळं जे काही मी केलं ते काही असं ठरवून नाही केलं, सगळं आपोआप घडत गेलं। बस एवढीच अपेक्षा आहे की या सगळ्यातनं अवंतिकाच्या करता काही चांगलं होईल। होऊ दे रे बाबा। बरं मग निघतो। ओके अवंतिका, टेक केअर, आणि काही गरज पडली तर मला कळव। हो बाय बाय। अच्छा, आई, निखिल जे करतोय ते क्वचितच कोणी केलं असतं। नाही, खरंय खरंय, कुणीही अशी मदत केली नसती, अगदी मी सुद्धा नाही। हो ना, आपल्या मावस भावाच्या घटस्फोट घेणाऱ्या बायकोस एवढी उघडपणे मदत करणं म्हणजे बापरे केवढं काम आहे। आई, पण तो खरंच मदत करतोय का? सलील, तू सुद्धा केली नसतीस एवढी मदत करतोय तो आपल्याला। हो का? अच्छा अच्छा, पण आई काही झालं ना तरी सुद्धा तो तिकडचाच, आणि मला तर नाही खूप नाटकी वाटत, ऍक्च्युली मला ती सगळी लोकच खूप नाटकी वाटत। बाबा फ्रँकली स्पीकिंग मला हे सगळं खूप विचित्र वाटत। अरे, आपण त्यांच्या नात्यातल्या एखाद्या माणसाची मदत का म्हणून घ्यायची? कशावर तो त्यांच्यावर का नसेल? आणि मला तर तो निखिलना जाम नाटकी वाटतो। तू किती वेळा भेटलायस त्याला, हा असं पटकन त्याच्याविषयी मत फॉर्म करायला? हे बघ आवी, मला त्याला भेटण्याची इच्छा नाहीये आणि मला आवश्यकताही वाटत। बर, आपण आता आमच्याबरोबर येणार आहात का थांबणार आहात इथेच? आई बाबा, मी जाऊन येते। अच्छा अवंती। आई, आम्ही निघतो, पुढची तारीख पडेल तेव्हा सांगा। चलो। मदत नाही काढायची आणि कुणी करायला गेलं की नावं ठेवायची, मग तो रोहित असो, निखिल असो, नाही तर अनिश असो। जाऊ दे, स्वतःवरून जग ओळखतोय तो,
आणि आज चांगला वागणाऱ्यांवर विश्वास ठेवावा असे दिवस राहिलेत कुठे? म्हणून निखिल सारखं माणसं असले ना की त्यांच्या वागण्याचा वाईट हेतू शोधला जातो. अभी मला खूप भीती वाटते. का एवाना सौरभ त्यांनी मम्माला सगळं सांगितलं असेल रे की मी अवीच्या बाजूने साक्ष दिली. तू पण कमाल आहे सर. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की तू असं काहीतरी केलंय. मला वाटलं की काय काय वाटलं तुला? अभी तुला खरंच वाटलं मी असं काहीतरी करीन? How can you imagine, Abhi? I'm sorry, Ash. Really very sorry. अगं पण तू निदान मला तरी सांगायला हवं होतं. तुलाच काय, मला स्वतःला सांगायला सुद्धा खूप भीती वाटत होती. सारखं वाटत होतं की मी कुठेतरी पकडली जाईन. पण याच्या पुढे आपल्याला खूप काळजी घ्यायला पाहिजे. काय होईल काही सांगता येणार नाही. घाबरू नको ऐश. हे बघ, मामा आपल्याला घराबाहेर नाही काढू शकत. आणि जरी काढलं तरी काय, आपण वेगळे राहू. स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवू. माझ्यावर विश्वास आहे ना. पण सध्या तरी आपल्याला मामाला कन्व्हिन्स करायला हवं. काहीतरी सांगून त्यांना काही दिवस आपल्याला इथेच राहायला लागणार कन्नूसाठी. मॅडम फायली. हा गावडे, एक काम करा. हा बोला. करपेन कडून आजच्या मीटिंगची फाईल घेऊन या. आत्ता आणतो मॅडम. मॅडम काय झालं? काय नाही. काय झालं गावडे? करपे साहेब तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी. काय काय बोलले? या ब्रियांची माणसं चांगली नाहीत मॅडम. तुम्ही आपली बदली करून घ्या. गावडे मी तुम्हाला सावध करायला आलोय मॅडम. त्यांनी निरोप पाठवलाय का माझ्यासाठी तुमच्याकडून? नाही नाही, मी सावतच सांगतो. अहो तुम्हाला वरची जागा मिळाली म्हणून जळती त्यांची. गावडे जाऊन फाईल घेऊन या. अहो बाई ऐका, माझं जर ऐका तुम्ही 2 मिनिट डोकं शांत ठेवा. ते करपे साहेब तुमच्या बद्दल काय काय बोलत असत्यात. काय म्हणत होते माहितीये का? पाटीलबाईंना कालच्याला मी घरी सोडलं म्हणून. काय? हा आता तुम्ही त्यांना लिफ्ट मागितली. मी? हा आता माझं नाव त्यात घेऊ नका तुम्ही. काय माझ्या कानावालंय म्हणून मी तुम्हाला सावध करायला आलोय. त्यांच्या समोर तुम्ही मला विचारलं तर मी सरळ कानावा ठेवलं नाही होऊन पाडणार. हा आता काय करायचं आणि काय नाही ते तुमचं तुम्ही बघा. मी चाललो. गोळी घ्यायची ना. मला वाटतंय का आता किती का तडतड करून घेते साई. आणि कोर्टात एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर कशासाठी त्या सौरभशी बोलायला गेलीस? आपण असं करतो ना, आपल्या वागण्याचा फायदा घेतात ते, कोर्टात वापरतात पुरावा म्हणून आपल्या विरुद्ध.
आणि त्रास कुणाला होतो तुलाच ना बाबा बाहेर गेलेत का ग आशू आणि अभि पण पोहोचले असतील आता माझा अजून विश्वास बसत नाही आता मामा मामा आशुशी कसं वागतील कोणास ठाऊ अगं ती एवढं घाबरायची मामांना आणि अचानक असं कसं काय वागली तुझ्यासाठी ग आणि आपण तिच्याबद्दल काय काय ग्रह करून घेतले होते हो ना पण आई खरं सांगू की मनात आत एकदम आत मला कुठेतरी अशी खात्री होती की माझी आशू माझ्या विरुद्ध असं वागणंच शक्य नाही आता माझा एकदम मोराल अप झालंय आशूशी बोलल्यापासून एकदम हलका हलका वाटत तुम्हा दोघींची नशीब एकाच ठिकाणी बांधली गेली दोघी सहन करताय आपापल्या परीनं ती तिकडे आणि तू इकडे सौरभ यू आर लुकिंग डिस्टर्ब्ड आज कोर्टात अभिषेकने अवंतिकेचं समर्थन केलं काय आणि त्याहून मला धक्का बसला अश्विनीचा साक्षीने म्हणजे तिने धडधडीतपणे अवंतिकेची बाजू घेतली म्हणजे याचा अर्थ की याचा अर्थ तिने भांडण्याचं फक्त नाटक केलं असणार मग तुम्ही त्यांना जाब नाही विचारलं कधी विचारणार मामा आणि कसं विचारणार ती नंतर अवंतिकेशी बोलत बसली होती तुमच्या मनात किंतू होताच कि त्या वागतायत ते सगळं नाटक आहे त्यांची इतकी दाट मैत्री अशी तुटू कशी शकते पण माणूस एकेकला स्वतःला हवाय तसाच विचार करतो म्हणून की काय आम्ही त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकला पण त्यांना काय वाटतंय त्यांनी वाटेल तसं वागावं आणि आम्ही खपवून घेऊ काय म्हणाल मामा याबद्दल आम्ही त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही सौरभ मामा आपलीच माणसं जर विरोधात असतील तर मग काय होणार आहे अश्विनी तुम्ही कोर्टात अवंतिकाच्या बाजूने जबाब दिलात हो म्हणजे आमच्याशी वागलात ते सगळं खोटं होतं नाटक होत नाटक नाही मामा नाटक नाही मी हे सगळं मुद्दामूनच केलं खरंच आणि माझ्या साक्षीला एवढं महत्व नाही मामा महत्वाची नाही कस त्याचा काहीतरी परिणाम होणारच नाही मामा एवढा परिणाम होणार नाही मामा तुम्हाला आता कसं सांगू मी हे सगळं मुद्दाम केलं हो मुद्दाम हो म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे दीक्षितांना असं पटावं की मी त्यांच्या बाजूने आहे म्हणून मी अवंतिकाला सुद्धा सांगितलं की मी आतापर्यंत जसे वागले ना ते सगळं नाटक होतं आता तिचा विश्वास बसलाय माझ्यावरती आता मम्मा ती मला सगळं काही सांगेल बघा आणि आता त्यांच्या साईडला काय काय चाललंय ना ते सगळं आपल्याला कळेल म्हणजे पुढच्या हिअरिंगला आपण प्रिपेअर्ड असू तुम्हाला काय वाटतं तुमच्या या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवणार तसं असतं तर तुम्ही अवंतिकाच्या बाजूने जबाब देणार हे आम्हाला किंवा सौरभला का नाही सांगितलं मम्मा इथल्या भिंती नाही कान आहेत इकडची नोकर मंडळी सगळं इकडचं तिकडे जाऊन करतात मी जर काही बोलले असते ना तर लगेच पुण्याला फोन लागला असता हो बिलीव मी मम्मा बिलीव मी आता बघाच तुम्ही मी कशा सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊन सांगते
ट्रस्ट मी मम्मा, ट्रस्ट मी। ठीक आहे, पण तुम्ही सांगितलेला एक शब्द जरी खोटा निघाला तर आम्ही काय करू शकतो याची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे अश्विनी। आय नो मम्मा, ट्रस्ट मी मम्मा, ट्रस्ट मी। ठीक आहे। हॅलो, उर्मिला, शैलेश बोलतोय। हा बोल रे, कशी आहेस? उर्मिला बरी आहे मी। काही प्रॉब्लेम? नाही, काही विशेष नाही। नाही, काही असेल तर सांग ना, काय झालं? शैलेश अरे, मिलिंदची नोकरी गेली। काय? हो, आणि माझी। माय गॉड, कसं आहे म्हणजे मिलिंद कसे आहेत? आम्ही दोघे खूप डिप्रेस आहोत। मिलिंदना तर रात्र झोप नाही लागत। पुढच्या काळजीने त्यांची चिडचिड पण खूप वाढली आहे। शैलेश त्यांना कसं समजवू मला कळतच नाही आहे रे। उर्मिला, मी उद्या पुण्याला येणाऱ्या हॉटेलच्या कामाकरता मी घरी येतो। मी बोलेन त्यांच्याशी। नाही नाही, नको शैलेश, मिलिंदना नाही आवडणार ते। डोंट वरी उर्मिला, तू काही काळजी करू नकोस, यातनं मार्ग काढू आपण। शैलेश, मी अजून कोणालाच सांगितलं नाहीये याबद्दल। आणि इतक्यात कोणाला सांगूही नकोस। ठीक आहे, उद्या मी घरी येतो, मग आपण बोलू। ठेव फोन। ओके, बाय, टेक केअर। गुरुजी, सब कुछ ठीक है ना? गुरुजी, मला फक्त एवढं सांगा, तिची तब्येत बरी राहील ना? मला माझ्या बहूची खूप काळजी वाटते, कारण आजकाल ती खूप आजारी असते। मूल होणं म्हणजे दुसरा जन्मच नाही का? गुरुजी, तुम्ही बोलत का नाही? काय बोलू, तुम्ही लग्नाच्या वेळी पत्रिका बघितली होती का? माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या मुलाचा या गोष्टींवरती विश्वास नाहीये, पण तरी सुद्धा मी एक विश्वास ठेवा अगर ठेवू नका। आमचं गणित आधी आम्ही तुम्हाला सांगतो। मला एक सांगा, ही पत्रिका बरोबर आहे ना? म्हणजे माझ्या सुनेनच मला जन्मवेळ सांगितली होती। मग कुठे आहेत त्या? ती डॉक्टरांकडे गेलीये, म्हणूनच ती नसताना मला तुम्हाला विचारायचं होतं। ती असतानाही मी काही सांगू शकलो नसतो। खरं तर हे तुम्हाला सांगणे मला योग्य वाटत नाही,
पण जे घडणार आहे ते घडू नये म्हणून आपल्याला निदान काहीतरी उपाय तरी करता येतील. पण ताई मी जे सांगणार आहे ना ते ऐकून तुम्ही खचून जाऊ नका. गुरुजी लवकर सांगा. या पत्रिकेप्रमाणे ही मुलगी ज्या घरात जाईल काय गुरुजी तुम्ही नीट पाहिलत ना. हो ताई त्यातूनही तुमच्या मुलाच्या पत्रिकेत साडेसाती चालू आहे. तुमच्या घरावरती काहीतरी गंडांतर येणार आहे हे नक्की. घाबरू नका.